नमस्ते, हे 1 महिना 10 दिवसाचं बाळ आहे। मी मुलांचा डॉक्टर विरारचा डॉक्टर हेमंत जोशी आणि माझ्यासोबत डॉक्टर विशाल वाडेकर। आम्ही या मुलाच्या निमित्ताने तुम्हाला नवीन बाळाची काळजी आपण घरी कशी घ्यायची हे विचारतो। हे 1 महिना 10 दिवसाचं बाळ आहे। या ताईला 3 शंकांनी झोप नाही लागत। एक म्हणजे हा बाळ रडला की याच्या डोक्यावरच्या शिरा मोठा दिसतात, पण आपण जेव्हा जेव्हा ओरडतो तेव्हा आपल्या अंगभरच्या शिरा मोठा होतात, आपल्या गळ्यावरच्या शिरा दिसतात बघा। तर जेव्हा जेव्हा आपण ताण ओरडतो किंवा ओ किंवा ओ रडतो किंवा रडतो तेव्हा शिरा मोठ्या होतात, तर हा आजार नाही। मग यांचे केसावर डोक्यावरचे थोडे केस गेले, तर ही आपली शेती असते, नवीन येते माल। आई वडिलांचे केस असतात तसे मुलांचे येतात, त्याची काळजी करायला नको। तिसरं, यांना भीती वाटते की माल जेव्हा रडतो तेव्हा छातीमध्ये इथे खड्डा पडतो। तर बघा, छातीमध्ये जेव्हा आपण पण लांब श्वास घेतो, जोरात घ्या लांब श्वास, तर आपल्याला पण खड्डा पडेल। तर हा नैसर्गिक आहे, हे तिन्ही आजार नाहीत। महाबाळ चांगला आहे की कसा आहे, तर बाळाचं वजन करतात, तर जन्मानंतर बाळाचं वजन कमी होते, पण पहिला हप्ताभर आणि मग 7 दिवसांनी 10 दिवसांनी 15 दिवसांनी जन्म वजन परत येते। तर जन्मानंतर 10व्या दिवशी मुलाचं वजन करायला पाहिजे, 10व्या दिवशी नंतर 7व्या दिवशी नंतर उशिरात उशिरा 15 दिवशी, आणि जन्माचं वजन कमी होऊन वाढायला लागते। तर 10व्या दिवशी जर बाळाचं वजन जन्म वजनापेक्षा कमी असेल तर त्याचं पोट भरत नाही, त्याला जीवाला धोका आहे, त्याला डॉक्टरकडे नेलं पाहिजे। मग ते आवश्यक असेल तर ठेवून घेतील, दूध पाजायला शिकवतील। तर याचं वजन चांगलं आहे। चांगलं कसं आहे की चांगला बाळ रोज 20 ग्रॅम वाढतो। या बाळाचं वजन हे बघा, तुम्हाला दाखवतो। या बाळाचं वजन जन्मवेळी 2 किलो 700 होतं आणि आज 40 दिवसाला म्हणजे 1 महिना 10 दिवसाला 3 किलो 270 आहे। तर 2 किलो 700 जन्माला होता, त्याचं वजन घटलं असेल आणि ते 10व्या दिवसाला परत 2 किलो 700 झालं, आणि 10व्या दिवसापासून 40व्या दिवसापर्यंत म्हणजे 30 दिवसामध्ये 60 ग्रॅम वजन जर वाढलं तर हा बरोबर आहे, आणि याचं वजन बरोबर 600 ग्रॅम वाढलं आहे, म्हणजे तुमचा बाळ छान आहे। तर तुम्ही आनंद करायला हवा। नमस्ते, मी डॉक्टर विशाल वाडेकर। आपण ह्या बाळाबद्दल माहिती घेतोय, तर हा बाळ चांगला कसा आहे ते आपण सांगतोय। तर तुम्ही बघणार बाळाचा रंग जो आहे, ह्या लहान बाळांचं हिमोग्लोबिन हे आपल्यापेक्षा जास्त असतं, म्हणून तो जास्त लाल दिसावा, आणि वडिलांचं हिमोग्लोबिन आपण आयडियल मागतो, तर बाळाचा रंग हा वडिलांपेक्षा जास्त लाल दिसायला हवा, आणि ह्या बाळाचा दिसतोय, तर हा बाळ चांगला आहे। पण पुढे असं आहे की